जय हिंद, जय भारत। मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीत स्वागत आहे। आपण पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन लेक्चर घेऊन आलो आहोत। आजचं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत हेल्पिंग वर्बचा वापर प्रोनाऊन सोबत कसा करायचा आहे। तर लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर तत्पूर्वी तुम्हाला काही माहिती सांगायची आहे। तर मित्रांनो, आपलं भारत करियर अकॅडमी प्ले स्टोअरला एक ॲप्लिकेशन आहे, ज्या माध्यमातून तुम्ही ते जर डाउनलोड केलं तर तुम्हाला 6 महिने मोफत लेक्चर मिळणार आहे। प्लस सोबतच जर तुम्हाला ऑफलाईन लेक्चर जॉईन करायचं असेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये आपलं भारत करियर अकॅडमीचं प्ले स्टोअरचं ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला फीमध्ये 30% तुम्हाला त्या ठिकाणी सवलत दिली जाईल। आपली डेली सकाळी 8:30 ते 11 डेली आपले लेक्चर असतात, ऑनलाईन लेक्चर। तर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लिंक मिळणार। त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन लेक्चर मोफत 6 महिन्यापर्यंत जॉईन करू शकतात। प्लस ॲप्लिकेशन तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकतात, नोट्स, PDF, क्वेश्चन। प्लस त्यामध्ये आपण जेवढे आजपर्यंतच्या टेस्ट सिरीज घेतल्या आहेत त्या संपूर्ण टेस्ट सिरीज तुम्ही तिथे देऊ शकतात। सब्जेक्ट वाईज टेस्ट, एक्झाम वाईज टेस्ट। सब्जेक्ट वाईज टेस्ट म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, सायन्स, रिजनिंग, मॅथ, सगळ्या सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्ही देऊ शकतात। एक्झाम टाईप वाईज टेस्ट तुम्ही देऊ शकतात, MPSC, UPSC, रेल्वे, ग्रुप D, सरळ सेवा, तलाठी, अशा संपूर्ण एक्झाम तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात। करंट ज्या वॅकन्सी निघाल्या आहेत त्यांचीसुद्धा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते। आपले डेली 8:30 ते 11 डेली ऑनलाईन लेक्चर असतात, जे की तुम्हाला ऑनलाईन मोफत असणार आहे। फक्त तुम्हाला भारत करियर अकॅडमी प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। आपण काय करतो, दोन चॅप्टर जे आहेत ते गणिताचे संपवतो। मग त्याला 2 दिवस लागो, 3 दिवस लागो का 4 दिवस लागतो? 2 चॅप्टर गणिताचे संपवल्यानंतर 2 चॅप्टर आपण बुद्धिमत्तेचे घेत असतो, बुद्धिमत्ता। त्यानंतर 2 चॅप्टर बुद्धिमत्तेचे झाल्यानंतर 2 चॅप्टर आपले मराठी व्याकरणावर होतात, मराठी व्याकरण। आणि 2 चॅप्टर आपले मग इंग्रजी ग्रामरवर होतात, इंग्रजी ग्रामर। सध्या जेवढ्याही सरळ सेवाच्या आणि MPSC च्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये इंग्रजी व्याकरण हे फार महत्त्वाचा टॉपिक आहे। सध्या आपलं ऑनलाईन इंग्रजी व्याकरण हा टॉपिक चालू आहे आणि त्यामध्ये आपण आज जो टॉपिक झाला आहे तर त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत, हेल्पिंग वर्ब। तर हेल्पिंग वर्बची गरज कधी लागते? जेव्हा मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, वाक्य कम्प्लीट करू शकत नाही, सेंटेन्स कम्प्लीट करू शकत नाही, अशा वेळेस त्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी, त्याला मदतीसाठी, मेन वर्बला मदतीसाठी येतो हेल्पिंग वर्ब। आणि तो हेल्पिंग वर्ब आपल्याला प्रोनाऊन सोबत म्हणजे सर्वनामासोबत वापरायचं असतं। प्रोनाऊन काय? तर प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम। प्रोनाऊन म्हणजे काय? सर्वनाम। प्रोनाऊन इज द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाऊन टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ नाऊन। म्हणजे सर्वनाम हा नामाबद्दल येणारा शब्द आहे जो नामाची पुनरावृत्ती, रिपिटेशन अवॉइड करतो, टाळतो। तर आपण खूप जास्त वेळ वाया न घालता आपण आजचे जे सर्वनाम आहेत तर ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि जे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आहेत ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपल्याला टू बीचे जे रूप आहे, टू बीचे रूप, तर या ठिकाणी आपल्या भूतकाळी रूप, भूतकाळ रूप आणि वर्तमानकाळी रूप आपल्याला बघायचं आहे, वर्तमान काळ। तर टू बीचं जे भूतकाळी रूप आहे ते आहे वॉज वर, आणि टू बीचं जे वर्तमानकाळी रूप आहे ते आहे एम इज आर। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टू हॅवचं भूतकाळी रूप। तर टू हॅवचं जे भूतकाळी रूप आहे ते आहे हॅड, HAD हॅड। आणि जे टू हॅवचं जे वर्तमानकाळी रूप आहे ते आहे हॅज किंवा हॅव। सोबतच आपल्याला टू डूचं रूप बघायचं आहे, टू डूचे भूतकाळी रूप। टू टूचं भूतकाळी रूप आहे डिड, आणि जे वर्तमानकाळी रूप आहे ते आहे डू किंवा डज। तर यांची लिंकिंग आपल्याला करायची आहे प्रोनाऊन सोबत। तर सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी प्रोनाऊन बघणार आहोत की प्रोनाऊन कोणते कोणते आहेत। तर जे पर्सनल प्रोनाऊन आहे म्हणजे पर्सनल प्रोनाऊन म्हणजे पुरुषवाचक प्रोनाऊन, पुरुषवाचक सर्वनाम।
तर पर्सनल प्रोनाऊनचे तीन प्रकार पडतात, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. तर त्यामध्ये फर्स्ट पर्सनमध्ये येतो आय, जो की एकवचन आहे, सिंग्युलर आहे, आणि अनेकवचनमध्ये येतो, अनेकवचनमध्ये येतो वी, जे की प्ल्युरल आहे. तर हे दोन जे प्रोनाऊन आहेत आय आणि वी हे प्रथम पुरुषवाचक आहे, म्हणजे फर्स्ट पर्सन आहे. त्यानंतर सेकंड पर्सनमध्ये यू किंवा यू, तर एकवचनी असेल तरी यू म्हणणार म्हणजे तू, अनेकवचनी असेल तरी यू म्हणणार तुम्हीला पण तूच म्हणणार. तर अशी उद्धट भाषा इंग्रजी आहे. आपल्यामध्ये कसं आहे की जर एकवचन असेल तर आपण त्याला काय म्हणतो तू, आणि जर मोठा व्यक्ती असेल तर आपण त्याला म्हणतो तुम्ही. इंग्लिशमध्ये काय असतं, लहान असो का मोठा असो त्याला काय म्हणणार, यूज म्हणणार. पण या ठिकाणी यूचा जो वापर केला तो तो एकवचन अनेकवचन सारखा केला. तो बघा, एकवचन असेल तर यू, अनेकवचन असेल तरी यू. मराठीमध्ये एकवचन असेल तर तू, अनेकवचन असेल तर तुम्ही, असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. परंतु इंग्लिशमध्ये एकवचन अनेकवचन दोघांसाठी यू यूच वापरलेलं आहे, तर याला म्हणतो आपण सेकंड पर्सन. काय म्हणतो आपण, सेकंड पर्सन. ज्या व्यक्ती स्वतःबद्दल बोलतो तेव्हा तो फर्स्ट पर्सन असतो, ज्या व्यक्ती समोरच्याबद्दल बोलतो तेव्हा तो सेकंड पर्सन असतो. इंग्लिशमध्ये सेकंड पर्सनसाठी यू वापरला जातो. आता आपण बघणार आहोत थर्ड पर्सन. थर्ड पर्सनमध्ये असतो ही, जे की पुरुषासाठी वापरला जातो, शी, हे स्त्रीसाठी वापरला जातं, इट आणि दे. तर असे जे प्रोनाऊन आहेत तर ते आपण या ठिकाणी लिहिले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला टू बीचे रूप, टू बीचं भूतकाळी रूप जे आहे ते वॉजवर आहे, जे वर्तमानकाळी रूप आहे ते ॲम इज आर आहे. त्यानंतर टू हॅवचे रूप, टू हॅवचं वर्तमानकाळी रूप जे आहे ते हॅज हॅव आहे, भूतकाळी रूप जे आहे ते हॅड आहे. आणि टू डूचे रूप, तर टू डूचे जे वर्तमानकाळी रूप आहे ते डू किंवा डज आहे, आणि जे भूतकाळी रूप आहे ते आहे डीड. तर त्या रूपांचा वापर आपल्याला या प्रोनाऊनसोबत करायचा आहे, लिंकिंग करायचे आहे. तर पहिले आपण वर्तमानकाळासाठी बघूया. तर वर्तमानकाळासाठी काय सांगितलं मी, टू बीचे रूप ॲम इज आर. तर कुठं ॲम वापरायचं, कुठं आर वापरायचं, कुठं इज वापरायचं, ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. तर बघा, आय ॲम, तर आयसोबत काय आला, ॲम आला. आपण जरा इथं पेन चेंज करूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. तर बघा, आय ॲम. त्यानंतर वी आर, वी आर अनेकवचन आलं ना या ठिकाणी, तर अनेकवचन असेल तर काय करणार, वी आर. त्याच्यानंतर यू आर, त्याच्यानंतर ही इज, शी इज, इट इज आणि दे आर. तर अशामध्ये आपण या ठिकाणी वापरले. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो, हे जे ही, शी, इट जे आहे त्यांच्यासाठी कायमस्वरूपी सगळ्या ठिकाणी सारखाच प्रायमरी हेल्पिंग वर्ब येणार. ती गोष्ट लक्षात ठेवायची. बघा, ही, शी, इट साठी इज 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 आलेला आहे. आपण हे वर्तमान काळातले टू बीचे रूप बघितले, आता आपल्याला भूतकाळाचे रूप बघायचे. तर बघा, आय साठी आय वॉज, आय वॉज. वी वर, आणि क्वेश्चन आला म्हणून काय आलं, वर. यू वर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वर. तर अनेकवचन आलं तर वर, एकवचन आलं तर वॉज. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे भूतकाळी रूप आहे टू बीचं त्या आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपल्याला टू हॅवची रूपं बघायची आहे, टू हॅवची. तर बघा, आय हॅव वर्तमान काळासाठी काय येणार, आय हॅव. वी हॅव वर्तमान काळासाठी काय आला, वी हॅव. यू हॅव, यू हॅव. ही हॅज, ही हॅज. शी हॅज, शी हॅज. इट हॅज, इट हॅज. दे हॅव, दे हॅव. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी टू हॅवचे वर्तमान काळी रूप जे आहेत, हॅव किंवा हॅज, ते या ठिकाणी वापरले आहे. पुन्हा ही, शी, इट साठी पुन्हा हॅज, हॅज, हॅज या ठिकाणी आलेलं आहे, बाकीच्यांसाठी हॅव आलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आता आपण बघणार आहोत भूतकाळी रूप. तर तुम्हाला सांगितलं होतं मी टू हॅवचे जे भूतकाळी रूप आहे ते काय आहे, हॅड आहे. तर सगळ्या ठिकाणी आय हॅड, त्याच्यानंतर वी हॅड, त्याच्यानंतर यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड आणि दे हॅड. तर सगळ्यांसाठी आपलं भूतकाळी रूप काय असणार आहे, हॅडच असणार आहे, एच ई डी हॅड.
आता आपल्याला टू डी ची रूपं बघायचे, काय बघायचे, टू डू ची रूपं. तर टू डू ची रूपं कोणते आहे, डू डज हे वर्तमानकाळ रूप आहे आणि डीड हे भूतकाळ रूप आहे. तर बघा, आय डू, आय सोबत काय येणार, डू. त्यानंतर वी डू, वी सोबत काय येणार, डू. त्याच्यानंतर यू डू, यू सोबत काय येणार, डू. ही डज, ही सोबत काय येणार, डज. शी डज, इट डज. आणि दे सोबत काय येणार, डू. दे डू. तर सगळ्या या ठिकाणी आपण आय वी यू सोबत काय वापरलं, डू वापरलं. ही शी इट सोबत काय वापरलं, डज वापरलं. आणि दे सोबत काय वापरलं, डू. आता टू डूचं जे भूतकाळी रूप आहे ते आपल्या ठिकाणी बघायचं आहे, भूतकाळी रूप. तर बघा, या ठिकाणी टू डूचं भूतकाळ रूप जे आहे ते आहे डीड. तर सगळ्या ठिकाणी डीड येणार, आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, दे डीड. तर सगळ्या ठिकाणी काय आलं आहे, भूतकाळी रूप डीड आलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. एकदा छोटीशी आपण या ठिकाणी रिव्हिजन बघूया. बघा, छोटीशी आपल्या या ठिकाणी रिव्हिजन बघायची आहे. तर आपण जे ॲम, इज, आर हे आपण वर्तमानकाळी रूप बघितलं होतं, आणि वॉज, यू वेर ते आपण हे भूतकाळी रूप बघितलं होतं. तर आय ॲम, त्याच्यानंतर वी आर, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. तर असे आपण हे रूपं वापरले, जे की रूपं आहेत टू बीचे, वर्तमानकाळी रूप, भूतकाळी रूप. आता आपण भूतकाळीसाठी बघूया. आय वॉज, त्याच्यानंतर वी वर, त्याच्यानंतर यू वर, त्याच्यानंतर ही वॉज, शी वॉज, इट वॉज, आणि दे वर. तर मी तुम्हाला नेहमी सांगितल्याप्रमाणे बघा, ही शी इट जे आहे यांच्यासोबत कायमस्वरूपी सारखाच हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी वापरला जातो. तर पहा, हे टू बीचं रूप आपण या ठिकाणी बघितलं. एकदा आपल्याला टू हॅवचं पण रूप बघायचं आहे. टू हॅवचं, टू हॅवचं रूप ज्यामध्ये वर्तमान काळामध्ये आपण हॅज किंवा हॅव वापरतो, आणि भूतकाळामध्ये फक्त काय वापरतो, आपण हॅड वापरतो. तर या ठिकाणी बघा, आपल्याला बघायचं आहे, आय हॅव, वी हॅव, यू हॅव, शी हॅज, ही हॅज, इट हॅज, दे हॅव. तर अशापणे आपण या ठिकाणी जे टू हॅवचे जे वर्तमानकाळी रूप आहे ते आपण वापरलं. मात्र हॅड जे असणार आहे ते आय हॅड, वी हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, दे हॅड. तर आपण हे टू हॅवचे जे वर्तमानकाळी आणि भूतकाळी रूप आहे ते आपण या ठिकाणी बघितलं. आता आपल्याला टू डूचे रूपं बघायचे. टू डूचे रूपं, तर याच्यामध्ये जे वर्तमानकाळी रूप असणार आहे ते डू किंवा डज असणार आहे, आणि भूतकाळी रूप जे असणार आहे ते काय असणार आहे, डीड असणार आहे. तर या ठिकाणी बघा, आय डू, वी डू, यू डू, शी डज, ही डज, इट डज. पुन्हा बघा, ही शीटसाठी सारखं आलं, आणि त्याच्यानंतर दे डू. तर हे सगळं आपण या ठिकाणी प्रोनाऊन बघत आहोत, म्हणजे सर्वनाम बघत होतो, आणि त्या सर्वनामासोबत कोणतं हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरलं होतं ते आपण या ठिकाणी बघतोय. आणि जे टू डूचे जे भूतकाळी रूप आहे डीड, तर या ठिकाणी मी म्हणणार आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड,
इट डीड आणि दे डीड तर असे खूप सारे कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामर गणित बुद्धिमत्ता जीएस सगळे काही व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर मित्रांनो नक्कीच भारतकरी अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि प्ले स्टोरवरून भारतकरी अकॅडमीच्या ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. तर जय हिंद, जय भारत.